आणि आता थेट जाऊयात कणकवलीत. नितेश राणे हे सत्र न्यायालयात सरेंडर होण्यासाठी घराच्या बाहेर आलेले आहेत, ते काय बोलतात आपण ऐकूयात. कुठे निघाला सर? काल माननीय सेशन कोर्टने जो काय जी काही जजमेंट दिलेली आहे त्या जजमेंटचा निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातो आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वतःहून कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वतः सरेंडर होण्यासाठी जात आहे. आदर ठेवून मी स्वतःच सरेंडर होण्यासाठी जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अर्थात काल त्यांच्यासोबत वकील सतीश माने शिंदे होते, आज ते दिसत नाही आहेत. पण मूळ सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिला होता त्याचं आता पालन नितेश राणे यांना करावं लागणार, आणि ही कोर्टाच्या परिसरातली दृश्य आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये नितेश राणे आपल्या वकिलांसह इथे पोहोचतील. सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा त्यांना 10 दिवसांची मुदत दिली होती, ती 10 दिवसांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयानं त्यांना असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आधी तुम्ही सत्र न्यायालयात जा, तिथे शरण या, आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया ही पार पडेल. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा पुढच्या काही क्षणात त्यांच्या घरातून बाहेर पडतो आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आवाज येतो आहे? आपले प्रतिनिधी अजित मांढरे या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. काय काय नेमक्या घटना होतील आपण त्याच्याकडनं जाणून घेऊयात. पण ही कोर्टाच्या बाहेरची दृश्य आणि हा कोर्टाकडे जाणारा रस्ता, काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यानंतर न्यायालयानं जे म्हटलं होतं की तुम्ही जिल्हा सत्र न्यायालयात जाऊन शरण या आणि मग तिथेच जामिनाच्या करता अर्ज करा. पण नितेश राणे हे जिल्हा सत्र न्यायालयात काल हजर झाले, पण ज्याला कागदोपत्री पूर्तता म्हणतात अशी कोणतीही कागदपत्रांची पूर्तता नितेश राणे यांनी काल सुरुवातीला केली नव्हती. न्यायालयाला शरण येत असताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं लागतं. अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. अजित, काय काय होणार आता, किती वेळात नितेश राणे पोहोचतील, पुढचा घटनाक्रम काय काय असेल? मिलिंद, आताच नितेश राणे जे आहेत ते कणकवली कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळा सुनावणी सुरू होईल. शरण तिथे जाणार आहोत. हा सगळा भाग जो आहे हा पूर्ण झाल्यानंतर जे नेमकं त्यांना पोलीस कोठडी दिली जाईल, कोर्ट कोठडी दिली जाईल ते स्पष्ट होईल. या सगळ्या म्हणजे राहतात त्यामुळे ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. नितेश राणे हे कोर्टात पोहोचलेले आहेत. कोर्टाच्या आवारात ते या आपण ही दृश्य पाहतो आहोत. कोर्टात आत गेलेले आहेत त्या इमारतीत विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, पोलीस बंदोबस्तात स्वाभाविकपणे वाढ करण्यात आली असेल? हो, निश्चितपणे सर. ज्या पद्धतीत नितेश राणे आता काही वेळापूर्वी समजलं की कणकवली न्यायालयात हजर होणार आहेत आणि न्यायालयात हजर होणार ही घटना समजतात. कणकवली पोलीस स्टेशनचे जे राखीव पोलीस फोर्स होती त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आरसीपी असेल किंवा इतर रिझर्व फोर्स होत्या त्या सगळ्या कणकवली न्यायालयाच्या दिशेने रवाना झाल्या आणि आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. न्यायालयाचं जे गेट आहे हे देखील बंद करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई असतील, राजू परोळेकर असतील, राजेंद्र राव राणे असतील किंवा उमेश सावंत असतील हे देखील काही वेळापूर्वी पोहोचले आणि नुकतेच आमदार नितेश राणे हे देखील आता न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आलेला आहे. बर, हा अजित, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत. विशाल सुद्धा आपल्यासोबत आहे. विशालकडनं, विशाल, जिल्ह्याच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले, एसपींनी काही अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतले जिल्ह्यात, संभाव्य काही गोष्टी लक्षात घेता? अजित, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत?
बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे. आतापर्यंत सर्व सुनावणीला प्रसारमाध्यमांना आत्मय सोडलं जायचं, पण ह्या सुनावणीला पोलीस जे आहेत ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आत्मय सोडत नाहीयेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना बाहेर इथे थांबायला सांगितलेलं आहे. तर मुळात मुद्दा असा आहे की हा निर्णय जो आहे तो कोर्टाचा आहे का हा निर्णय पोलिसांचा आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे, आतमध्ये नितेश राणे गेलेले आहेत आणि इथे कणकवली पोलीस स्टेशनचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये जाऊ शकत नाही. तर आपण पूर्ण पाहिलं तर सुनावणी काय होते, त्या पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत करता येईल, त्यांचं काय म्हणणं आहे, ते का सोडत नाहीयेत माध्यमांच्या प्रतिनिधींना. आज नक्कीच नक्कीच सर साहेब गोपटे सर पोलीस अधिकारी आता बोलण्यापासून टाळत आहेत, त्यांचं म्हणणं जे आहे ते स्पष्ट करत नाहीये. पण हे पाटील साहेब प्रसार माध्यमांना आतमध्ये का दिलं जात नाहीये? दादासाहेब कोर्टाची ऑर्डर आहे प्रसारमाध्यमांना बाहेर ठेवायची. कारण काय, कारण काय आपण प्रसारमाध्यमांना बाहेर ठेवलं होतं? पाटील साहेब देखील मज्जाव केला. अतुल जाधव नाव आहे साहेबांचं. दादासाहेब कांबळे काय म्हणजे नेमकं कारण काय आहे की कशा पद्धतीनं जे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आहेत त्यांना बाहेर ठेवण्यासाठी आपल्याला कोर्टाचे आदेश आहेत? आदेश आहे का तुम्हाला? एसपी राजेंद्र दाभाडे यांनी सांगितलंय का असं नेमके न्यायालयाचे तसे आदेश आहे माध्यमांना बाहेर ठेवा म्हणून? मग तुम्ही का माध्यमांना का अडवलं जात आहे? म्हणजे आपण पाहिलं असेल प्रश्नाची उत्तरं जी आहे ती दिली जात नाहीयेत, मात्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कॅमेरामॅनना न्यायालयाच्या आवारात देखील जाऊन दिलं जात नाहीये. आपण पाहिलं असेल की सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, अनेक जिल्हा सत्र न्यायालय असेल, सगळ्या न्यायालयामध्ये जे प्रतिनिधी आहेत त्यांना कव्हर करण्याकरता आतमध्ये काय नेमकी प्रोसिडिंग होते ते कव्हर करण्याकरता सोडलं जातं. नाही अजित, काल एक शब्द वापरला होता सरकारी वकिलांनी या न्यायामध्ये. बरोबर अजित, काल एक सरकारी वकिलांनी शब्द वापरला होता, ओपन कोर्टात ऑर्डर दिली. सरकारी वकीलच बोलत होते. बरोबर आहे मिलिंद, सरकारी वकीलच बोलत होते की सरकारी वकिलांनी कोर्टात हे देखील म्हटलं होतं की जर पोलिसांचा तपास चुकीचा असेल तर मी स्वतः या पोलिसांच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी माझी भूमिका मांडेन. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर पोलीस जे आहेत हे आत्मदिन काय घडतंय हे बाहेर लोकांना कळू नये याकरता पूर्ण प्रयत्न करतात. एक प्रकारे हा यांचा दबाव आहे का असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही. एसपी राजेंद्र दाभाडे त्यांच्याशी वारंवार आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, अनेकदा संपर्क केला होता, पण ते कधी संपर्क होऊ देत नाहीयेत. आणि इथे अतुल जाधव असतील, इथे वरिष्ठ अधिकारी असतील, हे कोणत्या परिस्थितीमध्ये आत्मय जाऊन देत नाहीये. आणि अधिकारी जे आहेत हे स्वतःचा आदेश जो आहे देऊन आत्मय जाऊन तिथे थांबलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं तर हे नेमकं पोलिसांचं. मी तुला थोडंसं थांबवतो, सुनावणीला आतमध्ये सुरुवात झालेली आहे, कारण काल परवाचा जर का आपण अनुभव पाहिला तर अवघ्या 10 मिनिटात सुनावणीला सुरुवात होते. फक्त तांत्रिक मुद्दे मांडायचे असतात तेवढे मांडले की न्यायाधीश आपला निर्णय देतात. पुढच्या काही मिनिटात कदाचित नेमकं काय होणार शरण आल्यानंतर नितेश राणे आपल्याला कळेल. या बातमीवर आपलं बारकाईने लक्ष असेल. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.